देखते हैं खबर महिलाओं द्वारा आयोजित किए गए आनंद मेले की। बच्चों को घर के हाइजीनिक खाने के स्वाद से परिचित कराने के उद्देश्य से शुक्रवार को आदई के अष्टविनायक गृह संकुल की महिलाओं द्वारा आनंद मेला का आयोजन किया गया था, जिसमें महिलाओं द्वारा अलग अलग प्रकार के स्वादिष्ट व्यंजनों के स्टॉल लगाए गए थे। महिलाओं ने आयोजित किए गए इस आनंद मेलावे का स्थानीय रहवासियों ने जमकर लुफ्त उठाया। आज की तारीख में चाहे बच्चे हो या बड़े, सभी बाहर का फास्ट फूड और अनहाइजीनिक खाना पसंद करते हैं, जो हमारी सेहत के लिए हानिकारक होता है। इन सभी बातों के मद्देनजर बच्चों को घर के हाइजीनिक खाने का स्वाद मिले, इस उद्देश्य से आदई के अष्टविनायक गृह संकुल के रहवासियों द्वारा आनंद मेला का आयोजन किया गया था। इस आनंद मेला कार्यक्रम का यह दूसरा साल है, जिसमें अष्टविनायक गृह संकुल की निवासी महिलाओं द्वारा अलग अलग प्रकार के स्वादिष्ट व्यंजनों के स्टॉल्स लगाए गए थे। अष्टविनायक गृह संकुल के रहवासियों ने इस आनंद मेले का जमकर लुफ्त उठाया। मेळावा एक दिवसाचाच आहे, आमचं हे मेळाव्याचं दुसरं वर्ष आहे। गेल्या वर्षी 9 स्टॉल लागले होते, यावर्षी आमच्याकडे 20 स्टॉल लागलेले आहेत। इथे व्हेज, नॉन व्हेज, चॉकलेट, आमचा मेळावा घ्यायचं उद्दिष्ट एवढाच आहे की या जंक फूडच्या जमान्यामध्ये मुलांना घरचे पदार्थ ची चव समजायला पाहिजे व घरचे पदार्थ किती चांगले असतात, या उद्देशाने आम्ही हे स्टॉल लावलेले आहेत व महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांचा आत्मविश्वास वाढावा, या उद्देश आम्ही समोर ठेवून हे स्टॉल लावण्यात येतात। इस अवसर पर स्थानीय महिलाओं ने हमारे कैमरे के सामने अपनी प्रतिक्रियाएं दी। मी घरी चॉकलेट तैयार करून साचे आणून बनवलेले आहेत, चॉकलेट आईस्क्रीम आहे। असे मी 5 फ्लेवरचे आईस्क्रीम बनवले, चॉकलेट, स्ट्रॉबेरी, मँगो, ते सुद्धा मी सगळे स्वतः घरी बनवलेले। मी ऋषाली सुयोग जुरे, मी अष्टविनायक गृह संकुल मध्ये राहते। हे आमचं आनंद मेळाव्याचं दुसरं वर्ष आहे, खूप आनंद होतोय। या टायमाला स्टॉल्स डबल ट्रिपल आहेत, लास्ट गेल्या वर्षी फक्त 9-10 स्टॉल्स होते, पण या टायमाला 25-30 स्टॉल्स आहेत आणि सगळ्यांचं जोश खूप जास्ती आहे। आम्ही भरपूर मेनूज बनवले आहेत, गुलाबजाम आहे, हो प्रॉन्स करी आहे, चिकन बनवलं आहे, भाकरी आहे, कोंबडी वडे, परत ब्रेड रोल आहे, ब्रेड रोल, हे सगळे पदार्थ आम्ही घरी बनवले आहेत आणि ह्याच्यात आमची साथ माझ्या ताईंनी दिलेली आहे।